माझी पौलवाट या पिक्चरमध्ये मी त्याच्यातली गाणी लिहिलेली आहेत आणि त्या गाण्यांना कंपोज करून चाली वगैरे सुंदर देऊन ती गाणी या पिक्चरमध्ये मी बनवलेली आहेत. पिक्चर बनवण्यामध्ये काय थॉट प्रोसेस होता, कसा म्युझिक द्यायचा आहे? हां, याच्यात काय झालं, सुरुवातीला मला त्यांनी बोलून घेतलं, डायरेक्टर आहेत नवीन चंद्र वगैरे त्यांनी, आणि सांगितलं की आम्हाला असा असा एक आम्ही पिक्चर बनवतोय पौलवाट, तर त्याच्यामध्ये लता करे ज्या आहेत मावशी त्यांच्या जीवनावरती हा चित्रपट बनवायचा आहे. मला वाटलं त्यांच्या त्या चित्रपटात जे काय आपण म्हणजे दाखवणार आहोत त्या सीनला अनुसरून आणि त्यांच्या जीवन चरित्र त्यात उलगडलं पाहिजे अशा प्रकारचे गाणे आम्हाला पाहिजे असं ते म्हटलं. मग ते गाणे त्यांनी त्यांना मी सांगितलं की मला थोडं आजींशी मला बोलावं लागेल. मग आजींशी मी थोडं बोललो, लता करे मावशींबरोबर बोललो मी आणि त्यांनी मला थोडं सांगितलं त्यांची पार्श्वभूमी कशाही तिथपर्यंत पोहोचल्या वगैरे, आणि मग त्याच्यावरून तिने दोन गाणे लिहिलेले आहेत. पहिलं एक त्यांचं चरित्रगीत असल्यासारखं आहे ते, नेईल तुझला शिखरावरती तुझी ही पावलावाट असं एक गाणं आहे, आणि दुसरं गाणं एक स्फूर्तिगीत असल्यासारखं आहे. म्हणजे आपण पूर्वी जसं गाणे स्फूर्तिगीत वगैरे गायचो की जायचे क्षितिजा पल्याड तुझला असं ते गाणं मी केलेलं आहे. त्याच्यात सुरुवातीला जे एक शेअरसारखं टायटल आहे ते पण मीच गायलेलं आहे त्याच्यात, आणि माझ्या मुलीने दोन गाणी पिक्चरमध्ये गायलेली आहे. मी स्वतः चित्रपोज केलेले आहे. माझं नाव गिरीजा मानकर. या फिल्ममधली जी दोन्ही गाणी आहेत ती मला गायची आहेत. पहिलाच एक्सपिरियन्स होता, खूप आनंदी आणि खूप छान एक्सपिरियन्स होता, आणि फिल्मसाठी पहिल्यांदाच मी गाणं गाते खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. काय प्रिपरेशन केलेलं फर्स्ट फिल्म आहे, नर्वस होते? नर्वस नव्हते, उलट खूप आनंद झाला होता की फिल्ममध्ये चान्स मिळतोय गाणं म्हणायला. नील तुझला शिखरावरती तुझी अभिमान वाटेल संकटामुळे संकटावर मात किंवा दुःखी असताना ते निश्चित ध्येय काही पण राहतो, पण आज त्याने जे हे या शिखरावर नाव कमवायचं खरंच मला अभिमान आहे. काय झाला, किती सपोर्ट केलेला तुम्ही, काय झाला जायला, काय झाला काय झाला त्याच्या ॲम्बियन्स समज एक्सपिरियन्स वगैरे काही नाही. आणि याच्या आधी कुठं नाटकावर याच्या कुठंच काम केलेलं नाही, पण आमच्या सरांनी आम्हाला थोडं चेअरिंग जी तयारी नाही म्हणले, बाकी तुम्हाला जे प्रॅक्टिस सगळं वगैरे देतो तुम्ही कॅमेरामध्ये पिक्चरची सवय कॅमेऱ्यापुढे ही जाईल पण तुम्ही करू शकता अशी आम्हाला त्यांनी त्यामुळं मग आम्ही पुढचं सगळं त्यांच्या सांगण्याप्रमाणे नवीन सरच आम्हाला आमच्यासाठी नवीन सरामुळेच हे शक्य आम्हाला ऍक्टिंग वगैरे जरा सगळं करू शकतो त्यांच्या नवीन सर. Thank you.